सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही आंघोळ करून बेडरूममध्ये येते तर अक्षय हा रमाकडे येतो आणि रमाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो. तर लगेचच रमा म्हणते की चला व्हा बाजूला, मला केस धुवून काढायचे. तर लगेचच अक्षय म्हणतो की मी तुझ्याचबरोबर बोलतो आहे आणि तुला तुझ्या केसांची पडली की काय. अक्षय म्हणतो की आणि तुझी ती मैत्रीण दर वेळेला तिला कशी चक्कर येते ग रमा, दर वेळेला ती चक्कर येऊन खाली पडते, हे कसं काय. तर आता अक्षय म्हणतो की अगोदरपासून ती माझ्या डोक्यात जात होती आणि असा काहीतरी चमत्कार घडावा ना तर ती आता कायमची निघून जावी. तर आता अक्षय म्हणतो मी देवाकडे कधी काही मागत नाही पण आता मागतोय असं काहीतरी चमत्कार घडू दे देवा, आमच्या आयुष्यातून ती निघून जावो. तर आता इकडे रेवा तिचे आवरून ऑफिसला जाऊ लागते आणि हळूहळू विचार करत पायऱ्या उतरू लागते तर पाठीमागून रमाकांतसुद्धा खाली येत असतो. तर तेवढ्यात रेवा हळू चालत असल्याचे बघून जोराने रेवावर ओरडत रमाकांत म्हणतो की ए असं काय चाललीस, तू एकतर खाली जा नाहीतर मला तरी जाऊ दे. तर आता आई आजी रेवाकडे बघत म्हणते की रेवा हे काय चाललंय तुझं, आजसुद्धा ऑफिसला दांड्या मारायची काही विचार आहे का. आणि रेवा तुझं हे ऑफिसला सारख्या दांड्या मारणं ना हे चांगलं नाही. तर रेवा म्हणते नाही आई आजी, हे काय मी आवरून चाललेच ऑफिसला. रमाकांत म्हणतो आई आजी तू हिला एकदा डॉक्टरांकडे घेऊनच जा, हिच्या डोक्यातली माती हल्ल्यामुळे हिचा मेंदू थोडासा इकडे सरकलाय वाटतं. त्यानंतर रेवा म्हणते आई आजी मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट केली तर चालेल का, आणि आज मी तुमच्यासोबत ऑफिसला येऊ का. तर आई आजी म्हणते अगं आज मी तर ऑफिसला येणारच नाही, माझी दुसरीकडे मीटिंग आहे तुला माहिती ना. तर रेवा म्हणते की आजी मग मला तुम्ही ऑफिसला सोडा ना. तर आजी म्हणते मी काय तुला तुझी ड्रायव्हर वाटले का. रेवा म्हणते की आजच्या दिवस सोडा ना प्लीज आजी. तर लगेचच आई आजी म्हणते की मी ऑफिसला येणार नाही आहे पण मी जाता जाता तुला मध्ये सोडील रस्त्यात, तिथून तू ऑफिसला जा. तर रेवा म्हणते आई आजी मला खूप भीती वाटते. तर आई आजी म्हणते की अगं इतकी वर्ष जात होतीस ना एकटी. तर रेवा म्हणते नको आजी मला खरंच खूप भीती वाटते. तर आई आजी म्हणते की रेवा तुझं हे वागणं मला आता अजिबात पटत नाही आहे बरं का, आणि तुला जर वाटत असेल तर मी तुला तुझ्या आईकडे सोडते, बघ विचार कर रेवा. तर रेवा म्हणते की नाही नको आई आजी, तुम्ही जिथपर्यंत जाणार असेल ना तिथपर्यंत मला सोडा, नंतर मी तिथून निघून जाईल. तर आई आजी म्हणते की चल मग मला उशीर होतोय. तर आता लगेचच आई आजी रमाकांतला म्हणते की आता नाकापेक्षा मोती जड व्हायला लागला आहे. आता अक्षय हा त्याच्या बेडरूम मध्ये असताना रमा तिथे येते आणि अक्षयला म्हणते की आहो तुम्ही काय टाइमपास करताय, आपल्याला किती काम पडलंय. अक्षय म्हणतो की आपण जेव्हा बाहेर होतो तेव्हा आपल्याला कामासाठी किती उत्साह होता पण इथं आलो ना उत्साहच गेला. रमा म्हणते की आपल्याला मुरंबा तयार करण्यासाठी दुकानातून सामान घेऊन यायचं आणि त्याशिवाय घरी यायचं नाही. तर अक्षय म्हणतो की अरे वा रमा तुझे केस किती सुंदर आहेत आणि गाल तर टोमॅटोसारखे एकदम लाल लाल आहेत, असे म्हणत आता अक्षय रमाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो. तर रमा म्हणते बस झालं आणि आता मी माझे केसच कापून टाकणार आहे म्हणजे तुमचे लक्ष विचलित होणार नाही. तर अक्षय असू लागतो. तर अक्षय असतच म्हणतो तू कसले केस कापते. तर रमा म्हणते की कसले केस कापते म्हणजे बघा आता मी केस कापूनच दाखवीन. अक्षय असतच म्हणतो नाही कापणार तू केस कारण तुझं माझ्यापेक्षा त्या केसांवर जास्त प्रेम आहे. तेव्हा बोट करत आता चुटकी वाजवत रमा म्हणते की बघा बरं का मी केस कापूनच दाखवीन. अक्षय म्हणतो लावती का पैज. तर रमा म्हणते मला तुमच्याबरोबर पैज नाही लावता येईल आणि तुम्ही पैज हारताल. तेवढ्यात आता जान्हवी रमा आणि अक्षयला बघते तर रमा म्हणते बघाच आता मी काय करते ते, असे म्हणत आता रमा अक्षय पासून बाहेर निघून जाते. तेव्हा अक्षय रमाकडे बघत विचार करतो आणि म्हणतो कसलं कापते ही केस. तेव्हा आता जान्हवी लगेचच रमा समोर येते. तर रमा म्हणते की जान्हवी ताई तुम्ही इथे. तर जान्हवी म्हणते की अक्षय मोठमोठ्याने बोलत होता काय चालू होतं. तर रमा म्हणते जाऊ द्या ना त्यांना सवयच आहे ती. तर जान्हवी म्हणते सांग ना रमा काय चालू होतं. तर आता रमा हसतच जान्हवीला अक्षय जे बोलला ते सर्व सांगते आणि जान्हवी खुश झालेली असते. इकडे आता आई आजी रेवाला घेऊन तिच्या कारमधून एका ठिकाणी येते आणि म्हणते की रेवा आता जाशील का इथून आणि उतरतेस का. तेव्हा रेवा म्हणते आई आजी थोडं अजून पुढे सोडा ना. तर आई आजी म्हणते की अगं मला पुन्हा खूप लांब जावं लागेल. तर आता आई आजी म्हणते रेवा तू बरी आहेस ना. तर रेवा म्हणते ठीक आहे. आणि रेवा लगेच आई आजीच्या गाडीतून खाली उतरते आणि ॲटो रिक्षाला हात करू लागते. तेवढ्यात आता एका ऑडी गाडीमधून आता अथर्व तिथे आलेला असतो आणि रेवासमोर येऊन अथर्व गाडी थांबवतो आणि काचेचा दरवाजा उघडतो. अथर्वला बघताच रेवाला मोठा धक्का बसतो. तर आता रेवा तिथून जाऊ लागते आणि अथर्व गाडीतून उतरत लगेच रेवाला तिचा हात पकडून आता रेवाला सांगतो की रेवा तुला मी सांगितलं होतं ना आणि घाबरलीस का तू, मी तुझ्यासोबत सावलीसारखा राहणार आहे म्हणून. तर आता अथर्व म्हणतो की तू जरी मला सोडून गेली असली ना रेवा तरी मी तुला नाही सोडून देणार. तेव्हा रडतच रेवा म्हणते अथर्व तुला काय हवं आहे ते सगळं मी देईन. तर अथर्व म्हणतो सगळं देणार.
तर हसतच आतरो म्हणतो, तू मला काय देणार अगं, तू देणे इतकी आता तुझी लायकी राहिली नाही आणि मला जे हवं ना ते मी मिळवणारच. अथर्व म्हणतो की कुणीही मला आडवं येऊ शकत नाही. तर रेवा म्हणते, जाऊ दे मला अथर्व प्लीज. तर अथर्व म्हणतो की मी तुला आडवतच नाही. तर आता अथर्व म्हणतो की एवढी ऑडी गाडी आहे, चल मी तुला तिच्यातून सोडतो. तर रेवा म्हणते, नको अथर्व मी जाईल. तर अथर्व म्हणतो, असं कसं, माझ्या आईच्या तू एवढी सेवा केलीस ना, त्याची ही परतफेड म्हणून समज. अक्षय म्हणतो की तू तो अक्षय आणि त्याची बायको ती रामा आत म्हणजे तुझी बेस्ट फ्रेंड, तुमची कशी मी वाट लावतो ना ते तू आता बघतच राहा राम रेवा. तेव्हा रेवा ही अथर्वकडे बघते. तेवढ्यात अथर्व आता एका रिक्षावाल्याला हात मारतो. ती रिक्षा येताच लगेच अथर्व म्हणतो, या मॅडम आहेत बरं का आमच्या, यांना नीट पोचवा ऑफिसला. तर आता रेवा ॲटोमध्ये बसताच लगेच अथर्व रेवाला त्याच्या हाताने किस करतो आणि म्हणतो की बाय रेवा, मी तुला सोडणार नाही. तर आता इकडे जान्हवी खूप खुश झालेली असते आणि रामाला म्हणते की रामा तू केस कापणार आहे का. आणि लगेच जान्हवी म्हणते, ओ गॉड रामा तू किती सुंदर दिसशील. तर आता रामा म्हणते की जान्हवी वहिनी, आता रमा अक्षय मुकदम काय आहे ना हे मी यांना दाखवूनच देते. तर जान्हवी खुश होऊन म्हणते की रमा बघ आता मी तुला कसे मॉडर्न बनवते ते. इकडे आता भूषणला अक्षय हा कॉल करतो आणि म्हणतो की अरे आमचा जो प्रेमाचा मुरंबा आहे ना त्यासाठी थोडं सामानही घ्यायचं आणि तुझ्यासोबत थोडंसं बोलायचंही. तेव्हा येतोस का जरा. तर भूषण म्हणतो हो. तर अक्षय म्हणतो की चल मग आपण नेहमीच्या जागेवर भेटू. तर आता इकडे जान्हवीने मोठी कमाल केलेली असते आणि आता रमाचे केस कापून आता रामाला मॉडर्न बनवलेली असते आणि रामा तिला खूप लाज वाटत असते. तेव्हा रामा तिच्या केसावर आता स्कार्फ गुंडाळते आणि रामा म्हणते की जान्हवी वहिनी मला खूप ऑड वाटते. तेव्हा जान्हवी म्हणते की आनंद माझा आहे बर का आणि तू अक्षर घे. तर रामा म्हणते काय जान्हवी वहिनी. तेव्हा जान्हवी म्हणते की मी वातावरण जरा चिल करण्याचा प्रयत्न करते. तर आता रामा लगेचच जान्हवीकडे बघते. तेव्हा जान्हवी म्हणते की रमा जा आता अक्षयकडे आणि सांग त्याला की रमा जे बोलते ना ते करूनच दाखवते. आणि जान्हवी आता रमाला ऑल दी बेस्ट करते. तर आता इकडे अक्षय हा बाहेर जाण्याची तयारी करत असताना रमा ही दरवाजा उघडून बेडरूममध्ये येते. तेव्हा अक्षय रमाकडे बघत म्हणतो काय गं कुठे बाहेर निघालीस का. तर रमा म्हणते नाही. तेव्हा अक्षय म्हणतो मग डोक्याला स्कार्फ का बांधला. तर आता पटकन रमा तिच्या डोक्यावरचा स्कार्फ काढते. तर आता रमाचे ते कापलेले केस बघून अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. पटकन तोंडाला हात लावत अक्षय म्हणतो हाय ग हे मी काय बघतोय. आणि अक्षय लगेचच रमा शेजारी येत म्हणतो की तुझे हे लांबसडक केस कुठे गेले. अक्षय म्हणतो की अगं एवढी मोठी पैस पूर्ण करायला मी त्या टोकाला गेलो नाही. तर आणि एवढी छोटी पैस पूर्ण करण्यासाठी तू केस कापले रमा. रमा म्हणते जायचं ना त्या टोकाला, तुम्हाला कोणी थांबवलं होतं का त्या टोकाला जाण्यापासून. तर आता केस दाखवत रामा म्हणते कशी दिसते मी. तर अक्षय घाबरतच म्हणतो कशी दिसते म्हणजे काहीतरी कुरतडल्यासारखं वाटतंय आणि हे असे केस. रामाला अक्षय म्हणतो की अगं तुझ्या दोन वेण्या म्हणजे माझा खूप मोठा जिव्हाळा होतो. पण मी कोण तुला सांगणारा, मीच तुला तुझ्यासोबत पैज लावली होती ना आणि माझंच चुकलं. रामा म्हणते मला वाटलं म्हणून मी कापले बाबा केस, तुम्हाला काय वाटतं ते मला काय माहिती. तर आता रामा ही अक्षयच्या केसाकडे बघते आणि म्हणते की हे काय तुम्ही तर किती केस वाढवलेत, अजून थोडे वाढवले ना दोन वेण्या बांधता येतील. तर अक्षय म्हणतो की रामा तू काय माझी थट्टा करतेस का, मी काय बोलतोय आणि तू काय विचार करतेस. तर आता अक्षय रामाला म्हणतो की रामा अगं एवढा केस कापून माझा जरा विचार करायचा ना, एवढा टोकाला जायची काय गरज होती रामा. तर आता अक्षय रामाची थट्टा करत म्हणतो तुला व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना तू, तेव्हा तू काहीही करू शकतेस, हे असे केस कापू शकतेस आणि कोणाला विचारतही नाहीस. आणि केस कापून आली तू माझ्यासमोर आणि किती सुंदर दिसते, तू बघ जरा एकदा आरशात जाऊन. तर आता अक्षय म्हणतो की मी कोण तुला सांगणारा आणि मी कोण बोलणारा. तर रामा म्हणते की बरं झालं माझ्या उशिरात का व्हायना पण लक्षात आलं, हे केस कापणं म्हणजे मी खरं तर अगोदरच करायला हवं होतं. तर आता लगेच अक्षय म्हणतो की रामा तुला हसायला येत आहे का, इथे माझी वाट लागली, बरं जाऊ दे आता माझे केस गळायला लागण्या अगोदरच मी इथून जातो. तर रामा आता अक्षयकडे बघत हसू लागते. तर आता लगेचच इकडे रेवा ही ऑफिसमध्ये येते आणि आभ्याला एक आंटी बोलावत म्हणते अभिजित मी तुला काही सांगणार आहे, तुला ते ऐकावंसं वाटेल का. तर आभ्या म्हणतो सांगणार रेवा. तर आता रेवा आभ्याला सांगायला लागताच आता इकडे ऑफिसचा दरवाजा उघडून अथर्व तिथे आलेला असतो आणि अथर्वला बघताच रेवाला मोठा धक्का बसतो. इकडे आता रामा पुन्हा बेडरूममध्ये अक्षयकडे येते आणि तिच्या त्या मॉडर्न केस कट केल्याचा टोप आता बाजूला करत रामाचे ते लांब सडक केस पुन्हा अक्षयसमोर येतात. तर अक्षय म्हणतो काय ग रामा, तुझे ते केस म्हणजे माझा जीव आहे आणि मला वाटलं की तू केसच कापले.
अक्षय म्हणतो की तुझे ते लांब केस आणि तुझ्या त्या दोन वेण्या ही तुझी ओळख आहे रामा. आणि आता अक्षय म्हणतो की तेव्हा हे असे माझे जीव असलेले केस कापून नाही टाकायचे, घाबरलो ना मी, असे म्हणत आता प्रेमाने अक्षय हा रामाला मिठी मारतो. आणि रामा ही अक्षयकडे बघत अक्षयच्या मिठीत विसावलेली असते. आणि कसे वाटले आता रामाच्या केसावरचे अक्षयचे प्रेम, ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.